राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळा प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्याशिवाय त्यांना 60 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आज रांचीतील विशेष CBI कोर्टाने दोरांडात चारा घोटाळा प्रकरणी ही शिक्षा सुनावली. 15 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. या 5व्या प्रकरणापूर्वी लालू यादव यांना इतर 4 प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा झाली आहे.